महावितरणाच्या खासगीकरणाच्या विरोधात आक्रोश निर्माण होतोय आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर याच पार्श्वभूमीवर मोर्चा धडकलेला आहे। 18 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रभर नवीन बेमुदत आंदोलन करणार असल्याचं कळतंय। सरकारने याची दखल घेतली नाही तर राज्य अंधारात जाणार असं महाराष्ट्र राज्य वीज कामगार अभियंते अधिकारी संघर्ष समितीने इशारा दिलेला आहे। संघर्ष समितीने हा गंभीर इशारा दिला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे, आपल्या सोबत जोडले गेलेले। अजित, ठाण्यातल्या वागळी शेड इथं हे आंदोलन केलं होतं। महावितरणच्या जवळपास 6 संघटना आहेत, या 6 संघटनांनी मिळून हे आंदोलन केलेलं आहे। त्यांच्या विविध मागण्या आहेत, ज्या पद्धतीनं मागाई भत्ता असेल किंवा इतर थकबाकी असेल त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं सगळ्या महावितरण कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा लागू केल्या जातात सुविधा त्यांना दिल्या जात नाही आणि यामुळे हा आक्रोश मोर्चा जो आहे तो ठाण्यामध्ये अडकलेला आहे। मुळात त्यांना जिल्हाधिकारी कार्यालय येथे जायचं होतं व तिथे जाण्याची परवानगी दिली नाही कारण का मोठ्या संख्येनं हे सगळे कर्मचारी आहेत। जवळपास 30 संघटना आहेत, त्यांनी एकत्रित येऊन हा संप हा या ठिकाणी ते आंदोलन करत आहेत। महाराष्ट्र राज्य वीज कामगार अभियंते अधिकारी संघर्ष समितीने हा इशारा दिलेला आहे की सरकारने देखील या सगळ्या आंदोलनाची त्यांनी दखल घ्यावी अन्यथा राज्य जे आहे ते अंधारात जाईल, म्हणजे हे सर्व कर्मचारी जे ते कामावर जाणार नाहीत आणि त्यामुळे मग लाईट किंवा वीज जी आहे त्याचा पुरवठा तो खंडित होईल आणि लाख लोकांना त्याचा त्रास होईल अशा विविध मागण्या घेत मोठ्या संख्येने आपण जर दृश्यामध्ये पाहिलं तर हजारोच्या संख्येने हे सगळे आंदोलक जे आहेत ते वागेखेडीत जमलेले आहेत। आणि निश्चितच अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।